हाय फ्रेंड्स, स्पेशल डिशमध्ये आज आपण खूप साधी सोपी आणि साध्या पद्धतीची बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर त्यासाठी आपण दोन बटाटे घेतलेले आहेत आणि ते जसं तुम्ही रेग्युलर फोडी करतात त्या पद्धतीने आपण याच्या फोडी करून घेणार आहोत. याच्यावरची साल काढली तरीही चालेल आणि साल नाही काढली तरीही भाजी छानच लागते. मी आज साल काढलेली नाही आहे, अशाच पद्धतीनं मी हे चिरून घेणार आहे. हे दोन्ही बटाटे चिरून झालेले आहेत. आता आपण याची फोडणी देऊया. कढईमध्ये आपण साधारण 1-2 चमचे तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम होत आहे तोपर्यंत 10-12 लसणाच्या पाकळ्या आपण खलबत्त्यातून बारीक करून घेऊयात. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर यामध्ये कोथिंबीर टाकली तरीही चालेल, सध्या माझ्याकडे नाही आहे. तर हा लसूण आपण खलबत्त्यातून बारीक करून घेऊयात. तेल गरम झालेलं आहे, यामध्ये 1/2 चमचा मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. त्यानंतर 1/2 चमचा जिरी, कढीपत्त्याची पानं, यामध्येच आता जो आपण लसूण बारीक करून घेतलेला आहे किंवा ठेचून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात. लसणाचा कच्चेपणा पूर्णपणे दूर होऊ देऊया. छान लालसर असा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसूण आपला मस्तपैकी तळसला गेलेला आहे. यामध्ये 1 मोठ्या साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तोही छान मस्तपैकी आपण मऊसर असा शिजून घेऊयात. टोमॅटो शिजण्यासाठी किंवा फास्ट शिजण्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून तो फास्ट मऊसर असा शिजेल. टोमॅटो छान असा परतला गेलेला आहे. यामध्ये आता आपण घरातील रेग्युलर लाल चटणी 1 चमचा, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, मटण मसाला मी वापरत आहे. खूप छान अशी टेस्ट येते मटण मसाल्यानं. हे मसाले आपण तेलामध्ये मस्तपैकी परतून घेऊयात. हे मसाले परतल्यानंतर ज्या बटाट्याच्या फोडी आपण चिरलेल्या त्या स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घ्यायच्या. या फोडी एकदा या मसाल्यांमध्ये हलवून घेऊया. आत्ता मी मोठा गॅस केलेला आहे आणि लगेचच आपण यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे त्या प्रमाणात यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. बटाटा शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागतं. खूप छान आणि चमचमीत अशी ही भाजी होते, झटपट तयार होते. जास्त घट्टसर नसते हॉटेलसारखी, थोडीशी पातळ या प्रमाणातच ती असते. तर मला जेवढा याला रस्सा करायचा आहे तेवढं मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. फोडणीमध्येही थोडंसं मीठ टाकलेलं होतं. याला आता आपण मस्तपैकी उकळी येऊ देऊयात. याला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी गॅस कमी करते, कारण की उकळी आल्यानंतर जर आपण मोठाच गॅस ठेवला तर त्याची तर्री किंवा कट जो आपण म्हणतो तो निघून जातो. 1-3 चमचे शेंगदाण्याचं, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि हे बटाटा आता 10-15 मिनिट आपण मध्यम आचेवरती मस्तपैकी शिजू देऊयात. मी 1-15 मिनिट मध्यम आचेवरती मस्तपैकी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. ही आपली भाजी तयार झाली आहे. तर आजचा आपला प्रश्न, मी यूट्यूबवरती एकूण किती वांग्याच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत? कमेंटमध्ये उत्तर सांगा आणि बक्षीस जिंका. आज आपण केलेली बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.